सोलापुरातील हॅपी फिश ॲक्वॅरियम अँड पेट हाऊस या दुकानात जिवंत कासव अवैधरित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने सोलापूर वन विभागाने कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपवन संरक्षक सोलापूर वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हॅपी फिश ॲक्वॅरियम अँड पेट हाऊस या दुकानात जिवंत कासव अवैधरित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक रोहयव, वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर आणि इतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम राबवली असता इंडियन स्टार टॉर्टॉइज शेड्युल्ड 4 10 कासव मिळाले. आरोपी अमोल अनिल पोरे याला भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कारवाई करून प्रथम न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्यासमोर हजर करण्यात आलं अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.